अनेक आहेत आणि या सगळ्या कारणांचा आवाज गेला या सगळ्या हॅलो 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 या सगळ्या कारणावर पत्रकारांशी बोलण्यासाठी, कारण हे सरकार येऊन 2 वर्ष होत असताना हे सरकार कशा पद्धतीने या राज्याच्या विरोधात, शेतकऱ्यांच्या विरोधात, कष्टकऱ्यांच्या विरोधात, युवकांच्या विरोधात आहे. भ्रष्टाचारी टक्केवाल्याचं हे सरकार आहे. मग त्या विषयावर या अधिवेशनात महाविकास आघाडी असेल, शिवसेना असेल, कशा पद्धतीनं भूमिका मांडणार आणि शेतकऱ्यांची आणि ओव्हरऑल महाराष्ट्राची सद्यस्थितीवर आपल्याशी संवाद साधण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आज शिवालयात आलेले, सोबतच शिवसेना नेते विधानसभेचे सदस्य माननीय आदित्यजी ठाकरे साहेब, सुनीलजी प्रभू, अजयजी चौधरी, सचिन भाऊ, सर्व आमदार मंडळी इथं आहेत, नितीनजी आहेत, उदयजी आहेत, कैलाजी आहेत, लटकेताई आहेत, ठाकरेताई आहेत. मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती करतो की आपण पत्रकारांची संवाद साधा. या सरकारचं निरोप घेण्याचं अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र या सरकारला बाय बाय सरकार म्हणते, खोके सरकारला बाय बाय म्हणते. साहजिकच आहे की या निरोपाच्या अधिवेशनात सरकारकडनं काही घोषणा होण्याची शक्यता आहे. उद्याच कदाचित त्याबद्दल काही घोषणा होतील. साधारणतः प्रथा अशी असते की दरवर्षी केंद्रात आणि प्रत्येक राज्यात अर्थसंकल्प मांडला जातो, सादर केला जातो आणि त्या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने ज्या योजना अथवा घोषणा त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या असतात त्याच्यासाठी आर्थिक तरतूद केली जाते. अर्थसंकल्प एका बाजूला जो काही घोषणांचा पाऊस पडेल हा गाजर संकल्प असणार आहे, कारण निधी खर्चच होणार नाही. घोषणा आजपर्यंत खूप झाल्या, घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ हे यापूर्वीसुद्धा मी म्हटलेलं आहे. मात्र जर या सरकारला जरा जरी संवेदना असतील तर त्या घोषणा आपण आत्तापर्यंत गेल्या 2 वर्षात जेवढ्या केल्या त्याची पूर्तता किती झाली एवढं जरी त्यांनी खरेपणाने उद्या नीट सांगितलं तर मी म्हणेन खूप झालं. हे सरकार याला आता काय सरकार म्हणायचं, कारण खोके सरकार तर म्हणतातच, महायुती सरकार म्हणतात, पण एकूणच जर बघितलं तर केंद्र आणि राज्य हे त्यांच्याच भाषेत डबल इंजिन सरकार आपण किंवा ते म्हणत असतील तर ही दोन्ही सरकारं महागळती सरकार आहेत, हे लिकेज सरकार आहे. कारण राम मंदिराच्या गाभाऱ्यातसुद्धा लिकेज झालेलं आहे, पेपर फुटी झालेली आहे, म्हणजे पेपरसुद्धा लीक होत आहेत, मंदिरसुद्धा लीक होत आहे आणि ह्यांना लाज लज्जा शरम काही नाही आहे. आम्ही काही प्रश्न विचारले किंवा विषय त्यांच्यासमोर मांडले तर ते उलट्या आमच्यावरती आरोप करतात. ठीक आहे, त्याच्यावरती ह्या संपूर्ण अधिवेशन काळामध्ये आमच्याकडनं काही प्रश्न उपस्थित केले जातीलच, जीवाभावाचे प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेचे उपस्थित केले जातील. मात्र एकूण आत्ताची जी काही परिस्थिती आहे आपल्याच माध्यमातून आम्हालाही कळतंय, संपूर्ण राज्याला कळतंय आणि राज्यातले शेतकरी ही परिस्थिती प्रत्यक्ष भोगतायत. ज्या काही बातम्या येत आहेत ही आता गेल्या आठवड्यात टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली बातमी आहे, त्याच्यात त्यांनी म्हटलं की साधारणतः सरासरी जर का आपण बघितलं तर रोज एक शेतकरी फक्त अमरावती जिल्ह्यामध्ये आत्महत्या करतोय. एकूण तुम्हाला सर्वांना आठवत असेल की हे घटनाबाह्य सरकार जेव्हा अस्तित्वात आलं तेव्हा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की यापुढे राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. त्यांच्यापुरतं ठीक आहे, कारण त्यांची पंचतारांकित शेती आहे. असा राज्यात नव्हे देशात दुसरा कोणताही शेतकरी नसेल की जो हेलिकॉप्टरने स्वतःच्या शेतात जातो आणि पंचतारांकित शेती करतो. विशेषतः अमावस्या पौर्णिमेला वेगळं पीक काहीतरी काढतात असं माझ्या कानावर आहे. मात्र
शेतकऱ्याची हालत गंभीर आहे. आज सुद्धा अजूनही पावसाने ओट दिलेली आहे, पाऊस म्हणावा तसा सुरू झालेला नाही आहे. महाराष्ट्रात अनेक तालुक्यांमध्ये अनेक गावात आज सुद्धा टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय, त्याबद्दल यांना कुठेही संवेदना नाही. एकूण जर का पाहिलं तर काही म्हणजे जवळपास 25,000 आत्महत्या ह्या गेल्या 2-1 वर्षात झालेल्या आहेत. म्हणजे पुन्हा ढोबळमानाने पाहिलं तर साधारणतः रोज 9 शेतकरी आपलं आयुष्य संपवत आहेत. विदर्भातील शेतकरी असो, मराठवाड्यातील शेतकरी असो, यांचा वाली कोणी राहिलेला नाही आहे. जर का आपण बघितलं तर यांनी ज्या काही घोषणा केल्या, मी मुद्दामहून आकडेवारीच घेऊन आलेलो आहे, साधारणतः 10,022 कोटीची नुकसान भरपाई देणं बाकी. यांनी किती जरी आवडला तरी जमिनीवरची परिस्थिती अशी आहे की हे जाहीर केलेले आकडे नुसते कागदावर आहेत, प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात किंवा त्याच्या खात्यात अजूनही पैसे येणं बाकी आहे. साधारणतः गेल्या 1 जानेवारीपासून आत्तापर्यंत 1,046 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. ही एकूण जर का परिस्थिती पाहिली, पीक विम्याचे पैसे नीट मिळत नाही आहेत. आजच मला माहिती मिळाली, नाही ते दुसरं तुम्ही दिलं ना 1 रुपयात पीक विमा, नाही ते द्या ना खालचं, हां 1 रुपयात पीक विम्याची घोषणा केली होती, पण शेतकऱ्याच्या खात्यात केवळ 70 रुपये काही काही ठिकाणी जमा झालेले आहेत. अशी म्हणजे सगळे चित्रविचित्र ह्या गोष्टी चाललेल्या आहेत. म्हणून मला आमची मुख्य मागणी उद्याच्या अधिवेशनात ही राहणार आहे की तुमचं आता डबल इंजिन सरकार आलेलं आहे, त्यांच्या सुदैवाने शेपटावरती निभावलं आणि कसे बसं. NDA सरकार हे दुर्दैवाने आपल्या देशात परत आलेलं आहे. त्यांच्या लेखी असलेली महाशक्ती पुन्हा एकदा तिकडे विराजमान झालेली आहे. तर ह्या डबल इंजिन सरकारने ज्याप्रमाणे मी मुख्यमंत्री झाल्यावरती नागपूरच्या माझ्या पहिल्याच अधिवेशनात कोणीही न मागता मी 2 लाखापर्यंतची रक्कम पीक कर्जाची ती मी माफ केली होती, मुक्त केलं होतं. तसं आमची आज जाहीर मागणी आहे की एकूण ह्या तुमच्या थापा आता खूप झाल्या, नुसत्या घोषणासुद्धा आता खूप झाल्या, अजूनही 3-3.5 महिने निवडणुकांना आहे, तर तत्काळ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करून निवडणुकीच्या आत तुम्ही ती अंमलबजावणी करा. कारण नाहीतर आपल्याला हेही माहिती आहे, आम्ही ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकारमध्ये होतो त्यावेळेला त्यांनी सुद्धा एक कर्जमुक्तीची घोषणा केली होती, जी अद्याप चालू आहे, पूर्णच झाली नाही. आम्ही जी केली होती ती योजना कर्जमुक्तीची तर पूर्ण केलीच, दुर्दैवाने करोनाचं संकट आलं, त्या काळामुळे 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी जे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्हाला द्यायची होती ती आम्ही देऊ शकलो नव्हतो, कारण यांनी गद्दारी करून सरकार पाडलं, पण तीही रक्कम यांनी अडवून ठेवलेली आहे. तर नुसत्या घोषणा करू नका, तुम्ही जर अंमलबजावणी करणार असाल तर माझं म्हणणं आहे की पहिली अंमलबजावणी करा आणि मग निवडणुकीला सामोरे जा. कारण आता या सगळ्या गोष्टी होणार, जसं आता आजच एक बातमी आली की एका कंत्राटदाराने शेतकऱ्यावरतीच बंदूक रोखली, पण तक्रार करायची कोणाकडे, कारण मंत्र्यांना इतर कामं बरीच आहेत, त्यांना या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळच नाही आहे. आणि असे हे सगळे मंत्रिमंडळात असलेले चेहरे बघितल्यानंतर जनतेचा वाली कोणी राहिलेला नाही आहे. आणि म्हणून माझी आणखीन एक मागणी अशी आहे की आता मी असं ऐकलं की ज्याप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये लाडली बहिणा ही एक योजना आहे, तसं हे सरकार लाडकी बहिणी काहीतरी एक योजना आणते. माझं म्हणणं जरूर आणा, लाडकी बहीण योजना आणा, पण तुम्ही आता मुली आणि मुलांमध्ये भेदभाव करू नका. लाडका भाऊ म्हणून पण योजना आणा आणि मुलींप्रमाणे मुलांनासुद्धा मदत करा. कारण एकूणच एवढी वाईट परिस्थिती आजपर्यंत महाराष्ट्राच्या नशिबात कधी आली नव्हती. मगाशी अंबरजी आपण एक मुद्दा सत्ताधारी पक्षाच्या लक्षात आणून दिला की सध्या पोलीस भरती सुरू आहे. पोलीस भरतीसाठी 17,500 जागा असताना जवळपास 17 लाखाच्याही वरती तरुणांनी अर्ज केले तर केलेत, मात्र त्यांना ज्या काही सोयीसुविधा राहण्यासाठी, कारण गावागावातनं तरुण येत आहेत, माझ्या देशाचं माझ्या राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करण्यासाठी म्हणून, माता भगिनींचं रक्षण करण्यासाठी म्हणून जे तरुण पोलिसात भरती होऊ इच्छितात त्यांना सोयीसुविधा पण बऱ्याच ठिकाणी दिल्या गेलेल्या नाही आहेत. अनेक ठिकाणी जसं जोगेश्वरी येथे ब्रिजखाली ही मुलं झोपत आहेत, काही ठिकाणी झाडाखाली झोपत आहेत, कसलीही काही सुविधा नाही आहे. तर मग ह्या सगळ्या गोष्टी जर का बघितल्या तर बेकारी वाढत चाललेली आहे.
आणि त्यांना कुठेतरी दिलासा जर देणार असेल तर तुमचं डबल इंजिन सरकार मी पुन्हा पुन्हा म्हणतोय, कारण त्याचे बऱ्याच वाफा तुम्ही आतापर्यंत सोडलेल्या आहेत. तर ह्या गळती सरकारने डबल इंजिन त्यांचं जे देश केंद्रात बसलेले त्यांची मदत घेऊन एकतर माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलंच पाहिजे, दुसरी गोष्ट लाडकी बहीण जर काही योजना तुम्ही आणत असाल तिचं आम्ही स्वागत करतो आहोत, पण लाडका भाऊसुद्धा योजना आणा आणि त्यांनासुद्धा जसं तुम्ही माझ्या माता भगिनींना लाभ देणार आहात तसं माझ्या भावांना पण द्या. तुम्ही भेदभाव करू नका, कारण महिला आपल्या आता तो काळ गेला, जुना काळ गेला, आता महिलासुद्धा कर्तृत्ववान झालेल्या आहेत, सक्षम झालेल्या आहेत आणि त्यासुद्धा जसे कर्ता पुरुष असतो तशा अनेक घरात कर्ती महिलासुद्धा असते, तर महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव न करता ह्या योजना दोघांसाठी तुम्ही आणा. अशा अनेक काही गोष्टी आहेत. आत्तापर्यंत मुलींच्या मोफत शिक्षणाबद्दल जे काही आश्वासन दिलं होतं चंद्रकांत दादांनी, आज मला चॉकलेट देऊन गेले ते, तशीच ते योजनेचं चॉकलेट त्यांनी दिलं होतं जे पोकळ ठरलं. हे आता योजनेची चॉकलेट देऊ नका, कारण लोकांची सहनशक्ती आता जवळपास संपलेली आहे. कालच्या लोकसभेच्या निकालातून त्यांना जरी कळलं नसेल तरी आम्हाला कळलेलं आहे. जनता आता भोळी राहिलेली नाही आहे की कोणी यावं आणि गाजर दाखवून आपलं काम करून घ्यायचं, तर ह्या गोष्टी आता जुन्या झालेल्या आहेत. तर ही योजना आणणार असाल तर त्याची अंमलबजावणी उद्या जर का काही घोषणा करणार असाल, जर कर्जमुक्ती करणार असाल, लाडका बहीण लाडकी, लाडकी बहीण लाडका भाऊ, हां दुसरं लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही योजना आणल्यानंतर कृपा करून त्याची अंमलबजावणी सुधीर मुनगंटीवारांकडे देऊ नका, कारण त्यांचं चंद्रपूरमधलं जे काही एक भयानक हिणकस भाषण होतं ते ऐकल्यानंतर अंगावरती असा शहारा येतो की असे मंत्री आपल्या राज्यात मंत्रिपदावर राहू शकतात, माता भगिनींना शिवीगाळ करणारे मंत्री मंत्रिमंडळात राहू शकतात, माता भगिनींवरती अत्याचार करणाऱ्याचे आरोप ज्यांच्यावर आहेत असे सुद्धा मंत्री राहू शकतात. तर अशा मंत्र्यांकडे त्याची आणि आता 2-3 महिने राहिलेत म्हणा, पण अशा व्यक्तींकडे याची अंमलबजावणीची जबाबदारी देऊ नका, हीच एक माझं सांगणं आहे. दुसऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत, जस त्या मी तुमच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये येतील त्याच्याप्रमाणे सांगेन. ते जे नरेटिव्ह हा शब्द आणल्याने तो हाच नरेटिव्ह आहे. एक तर तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की माझ्या काळामध्ये करोना होता, एकाच बाबतीमध्ये जेव्हा आम्हाला पेपर फुटीची शंका आली तेव्हा ते आम्ही ताबडतोब ऑनलाईनचा तो विषय होता आम्ही रद्द करून परत परीक्षा घेतली होती, पण त्यानंतर परीक्षा कोणत्या झाल्या की ज्याच्यात पेपर फुटले, तर हे खोटं नरेटिव्ह म्हणतात ते यालाच म्हणतात. आता लिफ्टमध्ये मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र होतो, अनेकांना असं वाटलं असेल ते गाणं आहे ना, नाना करते प्यार, म्हणजे त्यांचा पाटोळ्यांशी काही संबंध नाही, नाना करते प्यार म्हणून तुम्हीचे कर बैठे असं काही नाही आहे. ती एक योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट होती आणि म्हटलं तर असं म्हणा, मगाशी कुठे दिनेश मग बोलले की भिंतीला कान असतात आणि लिफ्टच्या भिंतीला कान नसतात, त्याच्यामुळे तुम्ही चांगली सजेशन केली की यापुढे आमच्या गुप्त बैठका आम्ही लिफ्टवरच करू. ह्याच्या मुळापाशी जावं लागेल आणि तोही मुद्दा अधिवेशनात आम्ही जोरात उठवणार आहोत. पुण्यामध्ये त्याबद्दल आंदोलन तर आम्ही करतोच, परंतु सरकार एका सत्तेच्या नशेच्या धुंदीत आहे, त्या धुंदीतनं त्यांना खाली आणावं लागेल, कारण महाराष्ट्र पूर्ण नासवण्याचं काम होतं. हे ड्रग्ज येतात कुठून, मध्ये मध्ये ज्या बातम्या येतात त्या कुठल्या तरी गुजरातच्या एकाच पोर्टवरती ही हे ड्रग्ज सापडले जातात. माझ्या कानावर असं आलं आहे त्याची सत्यता अजून पटवून घ्यायची की मध्ये एखादी कुठली तरी कन्साइनमेंट पकडल्यासारखं दाखवत, पण इतर वेळेला हा कारभार मोकाट असतो. तर हे ड्रग्ज येत आहेत कुठून, काही आपल्या राज्यामध्ये केमिकलचे जे बंद झालेले कारखाने तिथून याचा काही सोर्स आहे का, मग याच्यासाठी उद्योग मंत्री काय करत आहेत का, त्यांचे वेगळे काही उद्योग सुरू आहेत, तर हे बंद असलेले कारखाने इकडे कोण इन्स्पेक्शन करते आहे का, ह्यांचे जे काही कारभारी आहेत अधिकारी आहेत ते तिकडे पाहत आहेत का, अशा अनेक गोष्टी आहेत. पण हे जे काय ड्रग्सचं प्रकरण आहे मला असं वाटतं ह्याच्यामध्ये सर्व पक्षीयांनी
कारण ही महाराष्ट्राची पिढी आणि महाराष्ट्राचं भवितव्य नासवणारी ही गोष्ट आहे. ड्रग्स त्याच्यामध्ये केवळ आम्ही सत्ता पक्ष आणि प्रतिपक्ष असं न करता सगळ्यांनी एकत्र येऊन हा विषय खणून काढला पाहिजे. मग त्यांचे कोणी सगळे सोयरे असतील, कोणाचे सगळे सोयरे असू द्या, मध्ये त्या एक ते नाव कुठलं गाजलं होतं, ललित पाटील. ललित पाटील पुढे काय झालं, पुढे काय झालं, खरं खोटं आलं पाहिजे बाहेर. तर त्याच्याबद्दल सुद्धा साहजिकच आम्ही या अधिवेशनात पाठपुरावा करू. पण हा सुद्धा केवळ आम्ही प्रश्न विचारतो म्हणून तुमच्याच काळात जास्त ड्रग्जचं वितरण झालं असं काहीतरी फालतू उत्तरं नको आहेत. ह्याच्या मुळापर्यंत जा आणि मुळ खडून काढा. प्रकरणामध्ये जे परीक्षेचे पेपर लीक झाले त्यामध्ये महाराष्ट्रात जर पाहिलं तर अनेक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थी त्याला बळी पडलेले आहेत. दलालांचं मोठं रॅकेट. व्हॉट्सअप इंडस्ट्री सगळ्यात मोठी कोणाची आहे? व्हॉट्सअप इंडस्ट्री सगळी इंडस्ट्रीज मी म्हणतो त्याला सगळ्यात मोठी कोणाची आहे? होणार चाहिए, बिलकुल होणी चाहिए ऍक्शन. आणि असे अधिकारी जागेवर राहता कामा नये. जे जे कर्तव्यात कसूर करतात त्यांना निलंबित केलं गेलंच पाहिजे. मी तर म्हणे सेवामुक्त केलं पाहिजे. पुणे में ना, वही तो मैंने बात कही. और हमारे जिन्होंने मुझे चॉकलेट दिया आज शायद आप भी थे, चश्मे दिन गवाह तो आप भी थे. तो मैं तो यही कहता हूँ कि उस जिन्होंने दिया चंद्रकांत दादा पाटिल उनके पास जब शिकायत की गई तो उन्होंने कहा कि आप ही को कहा कि आपके पास ये जानकारी पहले आती है, हमें और सारे काम है. तो और सारे काम कौन से काम आप कर रहे हैं? हे म्हणून म्हटलं ना, ह्याची हा गाजर संकल्प आहे, गाजर दाखवा आणि पुढे चला. पण आता ते चालणार नाही. उद्या एकूणच्या थकबाकी आणायची होती ना. हा अनिल परवांची सूचना चांगली आहे की मी तर म्हणेन उद्या काही घोषणा करण्याच्या आधी आजपर्यंत या लोकांनी ज्या काही घोषणा केल्या त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी किती झाली याची एक श्वेतपत्रिका काढा. आणि मला खात्री आहे की ती श्वेतपत्रिका नुसता कोरा कागद असेल. मैंने जैसे कहा कि मध्य प्रदेश में जैसी चल रही है एक योजना लाडली बहना, तो मैं कह रहा हूँ कि आप भेद क्यों कर रहे, मेरा लाडला भाई भी करो ना, लाडला भाई भी करो, लाडली बहना भी करो. लाडली बहना का हम तो स्वागत करते हैं स्वागत करते हैं. लेकिन हमारे कई सारे भाई बिना काम के रास्ते पर भटक रहे हैं, वो क्या करेंगे? तो लाडली बहना के साथ साथ लाडला भाई भी लाइए. आपकी महाशक्ति वहाँ से फिर से दुर्भाग्य देश का विराजमान हुई है, तो ले लो उनकी सहायता और लाडला भाई भी योजना लाइए. एक एक हेलो हेलो नाही. आज मला जी माहिती मिळाली की दुधाची भुकटी सुद्धा ही जवळपास इम्पोर्ट ड्युटी कमी किंवा माफ करून आयात केली जाते. त्याच्यानंतर दुधाची भुकटी पावडर, दूध पावडर ही आयात केली जाते. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा आपण ती भुकटी ही आपल्या कुपोषित बालकांना मोफत वाटण्याची एक योजना आणली होती. आता ती आयात करावी लागते. आणि इथे तो दुधाचे भाव म्हणजे जे दूध उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्या पोटावरती पाय हा. जसं कांदा उत्पादकांना तुम्ही निर्यातबंदी केली तसं या शेतकऱ्यांचं दूध किंवा दुधाची पावडर याची काही वे न करता तुम्ही त्यांना आयात शुल्क कमी किंवा रद्द करून, ती आता कन्फर्म करतो मी, आयातीची परवानगी दिली जाते. त्याच्यानंतर सूर्यफूल आणि मोहरीचं पण जवळपास 3 लाख टन तेल हे आयात शुल्क न घेत लावता हे आपण आणतोय. मग हेही शेतकरी मेले. मग एक सरकार आहे कोणाचं? एक तर तुम्ही नुसत्या घोषणा करताय, शेतकऱ्यांना कुठेही मदत मिळत नाही आहे, विम्याचे पैसे मिळत नाही आहेत. आता काल परवाकडे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आदेश दिले 5 दिवसात नुकसान भरपाई करा. कोण करणार? पैसे देत आहे कोणालाच नाही आहे. उलटं पीक विम्याचं सुद्धा मी सांगितलं ना, ते होतं ना कुठे गेलं कागद, त्याच्यात दलालाचे फोन येतात त्यांना पैसे तुम्हाला मिळवण्यासाठी. हे सगळं आम्ही आमचं सरकार आल्यानंतर खणून काढणार आहोत. एक मिनिट. आपने कहा लीकेज की सरकार है, महाराष्ट्र में भी नीट का मामला जो है सामने आया लातूर में,
इसको लेकर क्या कह रहे हैं? नहीं, मैंने कहा ना कि ये तो लीकेज सरकार है, ऊपर भी और नीचे भी। राम मंदिर, राम लल्ला जहाँ इन्होंने विराजमान किया वहाँ के जो संत है उन्होंने कही ये बात कि वहाँ भी लीकेज है। तो इनकी सरकार तो लीकेज की सरकार है, और ये कारोबार नहीं संभाल सकते, मंदिर नहीं बांध सकते ठीक से, कारोबार नहीं संभाल सकते, क्यों हम उनको वोट करें? के मुद्दे पर ओबीसी और मराठा आमने सामने है। हमने देखा था कि बिहार में जातीय जनगणना को लेकर उन्होंने पहल की थी, अधिवेशन शुरू है, क्या इस तरह की मांग आप करेंगे? और खासकर तो नहीं, मांग करने से भी ज्यादा मैं यही कहता हूँ कि पिछले अधिवेशन के कार्यकाल में इन्होंने एक कुछ तो उत्तर लाया था, तो हमने तो उनका समर्थन किया था। तो आज भी मैं चाहता हूँ कि ओबीसी है, मराठा है, जिन्होंने छत्रपति शिवाजी महाराज जी की शपथ ली है, वो इसके ऊपर एक उत्तर निकाले, हम साथ देंगे। सर्व मान्य तोड़गा काढावा, आम्ही सोबत आहोत। याकडे कसं पाहायचं म्हणजे मिळालंच पाहिजे मराठी माणसाला। मराठी माणसाने रक्त सांडून मिळवलेली मुंबई त्याची हक्काची राजधानी आहे, आणि या मुंबईमध्ये हे यांच्याकडे मोठे मोठे बिल्डर आहेत, यांचे पालकमंत्री सुद्धा बिल्डर आहेत, त्यांनी सुरू करावं। लोढा टॉवरमध्ये 50% मराठी माणसांना द्या, कॉर्पोरेशन में आपके बैठते हैं आप, तो आपके टॉवर में दे दो ना 50% मराठी लोक रहेंगे, तर द्या। कारण हे केलं नाही तर आम्ही असताना मराठी भाषा सक्तीची केली ना, दुकान आणि सगळ्यांचे बोर्ड हे मराठीमध्ये केले ना। आता गिरणी कामगारांना सुद्धा घरं देण्यासाठी आम्ही आग्रही होतो, त्याही वेळेला केलं, आजही आमचा आग्रह आहे, पण आमचं सरकार यांनी गद्दारी करून पाडलं नसतं तर आम्ही मराठी माणसाला मुंबईमध्ये 50% घर प्रत्येकाला कंपल्सरी केलंच असतं, आणि या पुढे सरकार आलं होती सुद्धा आम्ही करूच। समाजवादी पार्टी आपका हिस्सा है, वो मांग कर रहे हैं कि 5% आरक्षण जो महाविकास उस वक्त आघाड़ी सरकार ने दिया था वो हमारी मांग मान ली जाए, तो ही आगे जाकर आपके साथ काम कर पाएंगे, ये वो असमानता की मांग है। पहले प्रधानमंत्री जी क्या करना चाहते हैं, क्या करेंगे, चंद्रबाबू ने जो की है बात, क्या उनका समर्थन मोदी जी कर रहे हैं क्या, नीतीश जी का कर रहे हैं क्या, तो वो ऊपर वाले क्या करते हैं वो देखेंगे। माझं पहिलं मत असं आहे, आणि लोकसभेला उद्धव ठाकरे यांनी जे काम केलेलं आहे ते महाराष्ट्राने पाहिलेलं बरोबर आहे। पहिल्या प्रथम महायुतीमध्ये त्यांच्या अपयशाच्या धन्याचा चेहरा समोर येऊ द्या, कारण ते एकमेकाकडे बोटं दाखवते, तुमच्यामुळे आम्ही आडलो पडलो, त्यांच्यामुळे तो चेहरा येऊ द्या। आमचा महाविकास आघाडीचा चेहरा योग्य वेळेला आम्ही आणू, आणि आमच्या महाविकास आघाडीचा चेहरा माझा महाराष्ट्र आहे, त्याच्यामुळे पहिलं मला वाटतं आमच्या वर्धापन दिनाच्या भाषणात बोललो, वाजवले ना बारा आता जाऊ द्या ना घरी, तर आता त्यांच्याकडनं अपयशाचा धनी कोण हा चेहरा पहिला नक्की होऊ द्या, आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आम्ही करू बघा। हे ज्या गतीने सुरत, गुवाहाटी, गोवा पळाले त्यांनाच आता एक चांगला पुरस्कार या निवडणुकीत जनता देईल, पळपुट्यांना पळपुटा पुरस्कार, आणि त्याच्यानंतर हे त्यांच्या हक्काचे जे कर्तृत्वाचे पुरस्कार आहेत ते आमचं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही जरूर त्यांचा आदर मानतो। हो, उतरवणार ना, कारण 11 जागा आहेत, आम्ही तिन्ही पक्ष, शिवसेनेचा एक येऊ शकतो, एनसीपीने जर नीट गणित पाडलं तर एनसीपीचा एक शकतो, आणि काँग्रेसचा एक येतोय, त्याच्यामुळे तिन्ही पक्ष जर का आपापली मतं, आमची तर ठाम आहेतच, आणि वरची कॅल्क्युलेशन ही काही सांगण्याची नसतात, त्याच्यामुळे तिन्ही पक्षांचा एक एक आमदार येऊ शकतो।
जयंत पाटील जर का एनसीपी त्यांना त्यांच्याकडनं देत असेल तर जयंत पाटील पण निवडून येऊ शकतात, शिवसेनेचा एक येऊ शकतो आणि काँग्रेस एक येऊ शकतो. शिवसेनेकडे 16 मत आहेत, एनसीपीकडे 13 आहेत आणि काँग्रेसकडे 44 आहेत. आता या सगळ्या गोष्टी मी आता उघड करून सांगितल्या तर निवडणूक कशी लढू मी? सगळ्या म्हणून मी सांगितलं की गणित आमचं पक्क आहे. 11 जागांमध्ये एक काँग्रेसचा तर येतोच, एक शिवसेनेचा येतो आणि एक राष्ट्रवादीचा पण येतो. हा आता बिनविरोध आता आम्ही लढतोय आणि 11 जेव्हा आम्ही 3 एकेकाची खात्री घेतोय त्यावेळेला साहजिकच आहे त्यांची मतं कशी सांभाळायची त्यांच्यासमोर प्रश्न आहे. कारण सगळे आता या लोकसभा निवडणुकीनंतर हालचाली बऱ्याच सुरू झालेल्या आहेत. ठीक आहे, एक थांबून एक एक शिक्षण म्हणून मी म्हटलं ना की येत्या येती विधान परिषदेची जी निवडणूक आहे जर निवडणूक झाली तर गमतीशीर होणार आहे. पेढे गुप्तपणाने कोण कोणाला भरवत आहे ते तुम्हाला कळेल. ठीक आहे, चला. नाही पक्षाचा असेल आणि सगळ्यांना धन्यवाद देतो. आजपासून ह्या महायुतीच्या किंवा महागळती सरकारच्या निरोपाच्या अधिवेशनाची सुरुवात झालेली आहे. आपण सर्वजण त्यांना भरलेले किंवा रिकाम्या हृदयाने निरोप देऊया आणि पुढच्या निवडणुकीसाठी. एक प्रश्न आहे, मध्यंतरी पवार असे म्हणाले होते की जे आमदार त्यांचे सोडून गेलेले आहेत जिथे सहकार्याची भूमिका असेल अशांना परत घेण्यासंदर्भात विचार होईल, पक्षात चर्चा होईल, ज्यांची आवश्यकता आहे अशांना पुन्हा पक्षात घेतलं जाईल. पण तो त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे, मी काय करणार. नाही, पवार साहेबांनी त्यांच्या पक्षांतर्गत त्यांच्या पक्षाचा विचार मांडलाय, माझ्या पक्षाचा मला मी मांडलेला आहे आणि या पुढे सुद्धा मांडेल. चला सगळ्यांना धन्यवाद. हा जय हिंद, जय महाराष्ट्र. चला चला, थँक्यू. हा जय महाराष्ट्र. बोलवा माईक डिस्कनेक्ट करा ना. हे कारण जरा हर्षद.